जावा मधील डिफॉल्ट कंस्ट्रक्टर वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत। आपण शिकणार आहोत डिफॉल्ट कंस्ट्रक्टर बद्दल आणि कंस्ट्रक्टर बनवण्याबद्दल। आपण उबंटू वर्जन 11.10, जावा डेव्हलपमेंट एनवायरनमेंट JDK 1.6 आणि एक्लिप्स 3.7.0 वापरणार आहोत। या पाठासाठी Eclipse मध्ये क्लास ऑब्जेक्ट आणि क्लास बनवण्याबद्दल माहिती असावी। नसल्यास संबंधित ट्यूटोरियल साठी आमच्या वेबसाइटला भेट द्या। इंस्टेंस व्हेरिएबलला इनिशियलाइज करण्यासाठी कंस्ट्रक्टर वापरतात। हा नवीन ऑब्जेक्ट बनवताना कॉल केला जातो। जावा मध्ये कंस्ट्रक्टर कसे घोषित करतात ते पाहू। Eclipse मध्ये student.java ही फाइल आधीच बनून ठेवली आहे। स्टूडेंट या क्लास मध्ये दोन व्हेरिएबल्स घोषित करू। टाइप करा int roll number सेमीकोलन आणि string name सेमीकोलन। आता मेथड बनू। टाइप करा void student detail। कर्ली ब्रैकेट्स मध्ये टाइप करा system.out.println roll number। नंतर system.out.println name। आता मेन मेथड मध्ये ही मेथड कॉल करू। त्यासाठी ऑब्जेक्ट बनू आणि कॉल करू। टाइप करा स्टूडेंट ऑब्जेक्ट नेम stu इक्वल टू न्यू स्टूडेंट। नंतर stu डॉट मेथड चे नाव म्हणजेच student detail। सेव करून कार्यान्वित करा। आउटपुट 0 आणि null दिसेल। रोल नंबर हे int व्हेरिएबल हे त्याच्या शून्य डिफॉल्ट व्हॅल्यूने इनिशियलाइज झाले आहे। नेम ही स्ट्रिंग null या डिफॉल्ट व्हॅल्यूने इनिशियलाइज झाली आहे। जर कंस्ट्रक्टर घोषित केला नाही तर डिफॉल्ट कंस्ट्रक्टर बनेल। डिफॉल्ट कंस्ट्रक्टरला पॅरामीटर्स नसतात। ते इंस्टेंस व्हेरिएबल्सना त्यांची प्रारंभिक डिफॉल्ट व्हॅल्यू देतात। आता कंस्ट्रक्टर घोषित करू। टाइप करा स्टूडेंट पॅरेंथेसिस आणि कर्ली ब्रॅकेट्स। लक्षात ठेवा कंस्ट्रक्टर चे नाव हे त्याच्या संबंधित क्लास चे नाव असते। कंस्ट्रक्टर्स आणि मेथड्स मध्ये साम्य असले तरी काही महत्त्वाचे फरक असतात। सेव करून कार्यान्वित करा। समान आउटपुट दिसेल। याचे कारण आपला कंस्ट्रक्टर आहे जो असून नसल्याप्रमाणेच घोषित केला आहे। परंतु येथे डिफॉल्ट कंस्ट्रक्टर बनलेला नाही कारण आपण तो घोषित केला आहे। आता व्हेरिएबल्सला व्हॅल्यूज देऊ। कंस्ट्रक्टरच्या आत टाइप करा रोल नंबर इक्वल टू 10 सेमीकोलन आणि नेम इक्वल टू डबल कोट्स मध्ये रमन। सेव करून कार्यान्वित करा। आउटपुट मध्ये रोल नंबर ची व्हॅल्यू 10 आणि नेम ची व्हॅल्यू रमन आहे। अशा प्रकारे कंस्ट्रक्टर इंस्टेंस फील्डला इनिशियलाइज करतो। आता मेथड आणि कंस्ट्रक्टर मधील काही फरक पाहू।
constructor ला return type नसतो. Method ला return type असतो. New operator च्या सहाय्याने constructor call केला जातो. Dot operator च्या सहाय्याने method call केली जाते. Constructor आणि method मधील हे काही फरक आहेत. आपण शिकलो default constructor बद्दल आणि constructor बनवण्याबद्दल. तसेच method आणि constructor मधील फरक. Assignment: variables आणि variables दाखवणारी method असलेला employee हा class बनवा. Employee या class साठी constructor बनवा. प्रकल्पाची अधिक माहिती पुढील लिंकवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/what-is-a-spoken-tutorial ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. Spoken Tutorial Project Team. Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. Spoken Tutorial Project हे Talk to Teacher या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य The National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. या संबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. हा पाठ येथेच संपतो. सहभागासाठी धन्यवाद.